नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जिल्हा परिषद भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिकांच्या सिरीजमधील पुढचा भाग पाहणार आहोत। यामध्ये आपण जिल्हा परिषद भरती त्याचबरोबर इतर सरळ सेवा भरतीच्या परीक्षांसाठी म्हणजेच नगरपरिषद, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेच्या परीक्षांसाठी सराव प्रश्नोत्तरे पाहत आहोत। या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचे स्पष्टीकरणे आणि इतर माहिती दिली जाईल। त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा किंवा कोणत्याही सरळ सेवा भरतीचा अभ्यास करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर सरळ सेवा भरतीचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर फक्त चॅनलला सबस्क्राईब करा। आता पुढे जाऊयात आणि पाहूयात आजचे प्रश्न। प्रश्न क्रमांक एक, नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आता मित्रांनो, नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे? NITIचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। याची स्थापना नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2015 केली होती, म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आपल्या देशाचे पंतप्रधान, म्हणजे सध्या नरेंद्र मोदी हे या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर त्याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष, त्याचबरोबर काही पदसिद्ध तसेच विशेष आमंत्रित सदस्य असतात। मित्रांनो, हे पदाधिकारी आणि नीती आयोगाचे सदस्य हे आपल्याला माहीत असले पाहिजेत आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, 2015 नीती आयोग कार्य करतो तर त्याआधी भारतामध्ये नियोजन करण्यासाठी म्हणजे योजना तयार करण्यासाठी भारतीय नियोजन आयोग किंवा योजना आयोग हा कार्य करत होता आणि याची स्थापना 1950 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती। दिनांक काय होतं किंवा तारीख काय होती तर 15 मार्च 1950 नियोजन आयोगाची स्थापना झाली होती आणि याचे देखील अध्यक्ष म्हणजे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असायचे। प्रश्न क्रमांक 2, भारतीय सांख्यिकी संस्थेची इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? मित्रांनो, भारतीय सांख्यिकी संस्था म्हणजे ISI जी 1959 संसदेच्या कायद्यानुसार मान्यता प्राप्त आहे तर याची स्थापना ही कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रकाशचंद्र महालनोबिस यांनी 1931 केली होती, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 3, PC महालनोबिस। प्रश्न क्रमांक 3, शाश्वत विकास ध्येये साध्य करण्यासाठी किती वर्षांचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे? मित्रांनो, शाश्वत विकास ध्येय यांची सुरुवात कधी झाली तर 2015 झाली आणि त्याआधी सहस्त्र विकास ध्येय कार्यरत होती। त्याच्या अगोदर काय चालू होतं तर सहस्त्र विकास ध्येय ही योजना सुरू होती। त्यानंतर 2015 शाश्वत विकास ध्येय म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG ही लागू करण्यात आली आणि ही 2015 ते 2030 लागू राहतील, म्हणजे यामध्ये कालावधी किती आहे तर 15 वर्षे। म्हणजे किती वर्षाचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे? 15 वर्षांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे। आता मित्रांनो, शाश्वत विकास ध्येय किती आहेत असा प्रश्न असू शकतो तर शाश्वत विकास ध्येय किती आहेत तर ते 17 आहेत। 17 शाश्वत विकास ध्येय स्वीकारण्यासाठी जगातील 193 देशांनी मान्यता दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतीय फुटबॉल टीमचा कॅप्टन खालीलपैकी कोण? मित्रांनो, सर्वांना माहीत असेलच आता याचं उत्तर। भारतीय फुटबॉल टीमचा कॅप्टन आहे सुनील छेत्री, ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर गुरप्रीत सिंग संधू हा आपल्या भारतीय फुटबॉल टीममधील गोलकीपर आहे आणि संदेश झिंगन हा एक खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 5, 2023 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? आता मित्रांनो, 2023 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा क्लॉडिया गोल्डिन यांना देण्यात आलेला आहे, म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर नरगिस मोहम्मदी यांना 2023 नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला। त्याचबरोबर जॉन फॉस यांना 2023 साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर डू वॉइसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अर्थशास्त्रातील एकच नोबेल देण्यात आलं, साहित्यातील एकच नोबेल देण्यात आलं, त्याचबरोबर
शांततेचे देखील एकच नोबेल पारितोषिक देण्यात आलं, परंतु जी इतर नोबेल पारितोषिक आहेत जसं की रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यामध्ये 2 ते 3 अशी विभागून नोबेल पुरस्कार देण्यात आलेले आहेत, त्याबद्दल माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहोत. प्रश्न क्रमांक 6, चंद्रयान मिशन 3 मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? आता मित्रांनो, चंद्रयान मिशन 3 चे टीम लीडर होते एस सोमनाथ, म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे एस सोमनाथ हे इस्रोचे चेअरमन देखील आहेत आणि चंद्रयान मिशन 3 चे टीम लीडर देखील आहेत. त्याचबरोबर पी वीर मुठवे हे चंद्रयान 3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत, तर कल्पना केया चंद्रयान 3 च्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. त्याचबरोबर ए राजराजन या सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक आहेत, म्हणजे डायरेक्टर आहेत. प्रश्न क्रमांक 7, हाऊ द अर्थ गॉट इट्स ब्युटी या पुस्तकाचे लेखक कोण? मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक आहेत सुधा मूर्ती, ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे. आता सुधा मूर्ती यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार पाहूया, कारण इतर जास्त माहिती त्यांच्यावर विचारली जाणार नाहीये, त्यामुळे काय विचारलं जाईल तर फक्त पुरस्कार विचारले जाऊ शकतात किंवा त्यांच्या पुस्तकांची नावं. तर या ठिकाणी हाऊ द अर्थ गॉट इट्स ब्युटी हे तर नाव आपल्याला माहीत आहे, आता त्यांच्याविषयी पुरस्कार पाहूया. तर त्यांना 1995 साली उत्तम शिक्षक पुरस्कार मिळाला, बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचबरोबर 2006 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर 2023 म्हणजे अलीकडेच त्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे, त्यामुळे यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि पीठ होऊ शकतात. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची यादीत 2012 साली समावेश करण्यात आला? आता मित्रांनो, युनेस्कोची जागतिक वारसा स्थळांची यादी आहे, त्यामध्ये भारतातील खूप साऱ्या वास्तू आहेत आणि खूप सारे ठिकाण आहेत, तर त्यापैकी लाल किल्ल्याचा समावेश या यादीमध्ये 2007 साली करण्यात आला. जंतर मंतरचा समावेश हा 2010 साली करण्यात आला. त्याचबरोबर ताजमहालचा समावेश हा त्यामध्ये 1883 करण्यात आलेला होता आणि पश्चिम घाटाचा या यादीमध्ये समावेश 2012 साली करण्यात आलेला होता, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 पश्चिम घाट. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये भारतातील कोणतं स्थान समाविष्ट करण्यात आलं होतं? तर त्याचं उत्तर काय असेल? तर अजंता वेरूळची लेणी. प्रश्न क्रमांक 9, जागतिक मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, दरवर्षी 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन हा WHO कडून साजरा केला जातो. आणि 2023 जागतिक मानसिक आरोग्य दिवसाची थीम काय होती? मेंटल हेल्थ इज द युनिव्हर्सल ह्युमन राईट. आता मित्रांनो, आणखी एक प्रश्न येतो की जागतिक मानसिक आरोग्य दिन हा सर्वात पहिल्यांदा कोणत्या वर्षी साजरा केला गेला? तर हा दिवस सर्वात पहिल्यांदा 1992ला 10 ऑक्टोबर 1992ला साजरा केला गेला होता. प्रश्न क्रमांक 10, आशियाई खेळ 2023 भारताला एकूण किती सुवर्ण पदके मिळाली? आता मित्रांनो, आशियाई खेळ 2023 हे कितवे होते? तर ते 19वे आशियाई खेळ होते आणि या खेळांमध्ये एशियन गेम्स 2022 ज्या 23 पार पडल्या त्यामध्ये भारताला एकूण 107 पदकं मिळाली, त्यापैकी 28 सुवर्ण पदकं होती, 38 रौप्य पदकं होती आणि 41 कांस्य पदकं होती, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 3 28. तर मित्रांनो, आता पुढचे जे एशियन गेम्स होतील म्हणजे आशियाई खेळ होतील ते 2027ला जपान या ठिकाणी पार पडतील. तर मित्रांनो, हे 19वे आशियाई खेळ कुठे पार पडले असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर हा आशियाई खेळ 2022 म्हणजेच 2023 हे चीनमधील हॉंगझू ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर या ठिकाणी पार पडले होते. त्याचबरोबर आणखी असा प्रश्न येऊ शकतो की आशियाई खेळ 2023 समारंभावेळी भारताचा झेंडा कोणी फडकवला होता? तर या ठिकाणी हॉकी प्लेयर PR श्रीजेश याने भारताचा झेंडा आशियाई खेळांच्या समारंभामध्ये फडकवला होता. प्रश्न क्रमांक 11, भारतात कोणत्या ठिकाणी नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बनवले जात आहे? आता मित्रांनो, खाली दिलेल्या ठिकाणापैकी कानपूर येथे आधीपासूनच क्रिकेट स्टेडियम आहे जे की आंतरराष्ट्रीय आहे, लखनौ येथे आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे आणि इटावा या ठिकाणी देखील
आधीपासूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे आणि ही सर्व ठिकाणं उत्तर प्रदेशमधील आहेत आणि त्याचबरोबर वाराणसी हे देखील उत्तर प्रदेशमधील आहे आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचं काम सुरू आहे. म्हणजे आपलं सॉरी म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे आणि या क्रिकेट स्टेडियमचं काम 2025 पर्यंत पूर्ण होऊ शकतं. प्रश्न क्रमांक 12, PM आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन PM अभिम ची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन याची सुरुवात 2021 साली करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, ऑस्ट्रेलिया जपानसोबत सरावासाठी भारताने संपूर्ण भारतीय बनावटीची कोणती युद्धनौका पाठवली? मित्रांनो, ऑस्ट्रेलिया जपान आणि भारत यांच्यामध्ये एक सराव होतो, त्या नौदल सरावाला मलबार असं म्हटलं जातं आणि या मलबार सरावामध्ये भारताने INS सह्याद्री आणि INS कोलकाता या युद्धनौका पाठवल्या होत्या. म्हणजे ऑप्शन 4 हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो, 2023 मध्ये हा सराव 11 ते 21 ऑगस्ट दरम्यान पार पडल्या. प्रश्न क्रमांक 14, ऑगस्ट 2023 पर्यंत वंदे भारत एक्सप्रेसने कोणती राज्य जोडली आहेत? मित्रांनो, ऑगस्ट 2023 पर्यंत वंदे भारत या रेल्वेने आतापर्यंत गुजरात, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड या सर्व राज्यांना जोडलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 5 वरील सर्व हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या राज्यामध्ये लिथियमचे साठे आढळले आहेत? मित्रांनो, लिथियमलाच पांढरं सोनं असं म्हटलं जातं आणि याचे साठे जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहेत. त्याचबरोबर सध्या राजस्थान या ठिकाणी देखील याचे साठे सापडलेले आहेत. म्हणजे ऑप्शन 1 राजस्थान हे आपलं उत्तर आहे. आणि या साठ्यांमुळेच आपल्याला चीनकडून लिथियमची आयात करण्याची आवश्यकता कमी होणार आहे. त्याचबरोबर देशातील गरजेची 80% गरज ही या साठ्यांमुळे पूर्ण होणार आहे, राजस्थानमधील साठ्यांमुळे. प्रश्न क्रमांक 16, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये आहे, माहीत आहे. या ठिकाणी हे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुन मोरगाव किंवा अर्जुनी मोरगाव या तालुक्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही 22 नोव्हेंबर 1974 करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? मित्रांनो, महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. म्हणजे ऑप्शन 4 हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो, महात्मा फुले यांचा जन्म हा 1827 आणि मृत्यू हा 1890 हे लक्षात ठेवा. जन्म 1827 आणि मृत्यू 1890. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणता सत्याग्रह महात्मा गांधी यांनी 1918 सुरू केला होता? मित्रांनो, चंपारण्य सत्याग्रह 1917, खेडा सत्याग्रह 1918, असहकार आंदोलन 1920 आणि चले जाव चळवळ 1942. मग मित्रांनो, या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 2, खेडा सत्याग्रह. आता मित्रांनो, या खेडा सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, इंदुलाल याज्ञिक, शंकरलाल बँकर, महादेव देसाई, नरहरी पारिख आणि मोहनलाल पंड्या यांचा देखील समावेश होता. प्रश्न क्रमांक 19, राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला कोण? मित्रांनो, राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे शिवांगी सिंग. ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर इतर नावं देखील पहा, अर्चना आत्राम, तर या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसच्या पहिल्या महिला ड्रायव्हर बनलेल्या आहेत. आणि सुरेखा यादव या पहिल्या लोको पायलट म्हणजेच पहिल्या ट्रेन ड्रायव्हर बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 20, MPSC च्या अध्यक्षांची निवड कोण करते? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते कलम 323 लोकसेवा आयोगाच्या तरतुदी आहेत आणि त्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाचे म्हणजेच महाराष्ट्रासाठी MPSC ची तरतूद आहे आणि याच्या अध्यक्षांची नियुक्ती ही राज्यपालांमार्फत केली जाते. म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर मित्रांनो, MPSC चे अध्यक्ष आणि इतर सदस्य हे आपला राजीनामा राज्यपालांना उद्देशून देतात. त्याचबरोबर जर त्यांना पदावरून काढायचे असेल तर ते राज्यपाल काढू शकत नाहीत, तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तसेच राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्ष आणि सदस्यांना फक्त राष्ट्रपती त्यांच्या पदावरून दूर करू शकतात.
किंवा काढून टाकू शकतात. आता मित्रांनो, MPSC च्या अध्यक्षांचा आणि सदस्यांचा कार्यकाल काय असतो? तर कार्यकाल असतो 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे, यापैकी जे काही आधी असेल ते इतका काळ त्या पदावर राहू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजची माहिती समजली असेल, त्याचबरोबर आजचे प्रश्न तुम्हाला आवडले असतील आणि हे प्रश्न तुम्हाला उपयोगी पडतील असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि जिल्हा परिषद भरती तसेच इतर सर्व सेवा भरतीचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल. त्याचबरोबर जर तुम्ही 2023 किंवा 2024 होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहात, ज्यामध्ये सर्व सेवा भरती, MPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तसेच इतर महत्त्वाच्या परीक्षा यांचा अभ्यास करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केले जाणारे व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षांसंबंधीचे इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.